या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. या राणी सर बसा. महाराज अहो तुमच्या समोर कसं बसावं आम्ही? नाही नको. बसा, आज तुमचा सन्मान करणार आहोत आम्ही. सन्मान कशाबद्दल? राणीसाहेब, तुम्ही तुमची श्री सखी राजनी जयती ही उपाधी सार्थ करून दाखवलीत म्हणून. महाराज, येसू आज तुमच्या धाडसानं औरंगजेबाच्या कपटाचा कळप फाडून टाकला. आज तुमच्या शौर्यानं औरंगजेबाच्या बदसलुकीचा लांडगा जागेवर गारद केला म्हणून. महाराज, आज राजाराम राजांना घेऊन गेले असते औरंगजेबाच्या छावणीत, तर त्यांचे काय हाल केले असते आणि त्यांच्या त्या जीवघेण्या खबरा ऐकून आमचं काय झालं असतं, स्वराज्याचं काय झालं असतं. पण तुमची सावधानता उपयोगी पडली. राणीसाहेब, तुम्ही स्वराज्याचा उद्याचा राजा राखला म्हणून तुमचा सन्मान. बसा, या बसा. महाराज अहो. महाराज अहो काय करताय हे? ओवाळतोय तुम्हाला. नवरा कुठे बायकोला ओवाळतो का? नका ओवाळू. का नवऱ्यानं बायकोला ओवाळू नये? अहो जग काय म्हणे, आणि तशी रीतही नाही. जर तशी रीत नसेल तर आपण सुरू करू ही रीत नवऱ्यानं बायकोला ओवाळण्याची. राणीसाहेब, आम्ही प्रत्येक वेळी पराक्रम गाजवून आल्यावर तुम्ही आम्हाला ओवाळतास ना? मग आता तुम्ही पराक्रम गाजवला तर आम्ही तुम्हाला ओवाळायला नको? राजे अहो ऐका आमचं, नका हे सगळं करू. येसू, तुम्हाला कल्पना नाही तुम्ही केवढं मोठं काम केलंय, केवढी मोठी नामुष्की टाळली. म्हणजे आऊसाहेबांनी कुजलेल्या काळोखातून धैर्याचे दिवे पेटवले, तुम्ही त्या दिव्यांना राखलत, तुम्ही भय जिंकलं याची प्रचिती आली आम्हाला. आमच्याप्रमाणेच तुम्ही स्वराज्यात विरघळून गेला आहात याचा प्रत्यय आला म्हणून ओवाळू द्या. तेवढीच पुण्याई लाभेल आम्हाला. तुम्ही काही ऐकणार नाहीत आम्हाला. आज आमच्या दृष्टीनं श्री सखी राजनी जयतीला पूर्णत्व लाभलं. येसू आमच्या घोड्याचे लगाम हे शौर्याचे, नीतीचे आणि पराक्रमाचे आहे ते तुमच्यामुळं. आमची दौड ही तुमच्यामुळं निर्भय आहे. महाराज, येसू या हलकल्लोळात आम्ही जर धुनी होऊन पेटलो तर आमच्या माघारी तुम्ही निखारा होऊन प्रतिकूलतेला चटके द्याल याची आम्हाला खात्री पटली.